ऐश्वर्या पवार एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। गायरान जमिनी मालकी हक्कासाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीचे जोरदार आंदोलन, तर लाल बावटाचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन। जनावरांचा बाजार लंपीने बेजार, राज्यभरातील जनावरांचे बाजार बंद, छावणीतही आठवडी बाजाराच्या गेटवर टाळे। आता पाहूयात सविस्तर बातम्या। लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायरान जमिनीच्या मुद्द्यावर पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय गायरान धारकांनी मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेत मजदूर युनियन औरंगाबाद जिल्हा कौन्सिलच्या वतीने कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। गायरान जमीन धारकांचा पैठणगेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गायरान जमिनीवरील अतिक्रमणे न काढता शासनाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे अशा अनेक मागण्या घेऊन पायी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून गायरान जमिनी धारक मोर्चामध्ये आले होते। गायरान धारकांचे असे म्हणणे आहे की जमिनी जर आमच्याकडून घेण्यात आल्या तर आमच्यावरती उपासमारीची वेळ येईल। हे सर्व गायरान धारक 88 ते 90 पासून जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। शासनाने लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी। या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, कॉम्रेड गणेश कसबे यांनी केले। या मोर्चामध्ये कॉम्रेड अशफाक सलामे, कैलाश साबळे, अभय टाकसाळ, शेखनूर हरिभाऊ हटकर, नरसिंग कोकाटे, संतोष काळे, मोबिन बेग सहभागी झाले होते। 6 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती दीपांकर आणि न्यायमूर्ती संजय जमादार यांनी निकाल दिलेला आहे की 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील 2.25 लाख अतिक्रमणं काढून टाका आणि ग्रामीण भागात नोटिसा येणं सुरू झालेलं आहे। गायरान जमिनी गेल्या 40-50 वर्षापासून कसणारे हे शेकडो गायरान धारक आहेत। त्याच्याशिवाय काही जणांनी गायरानावर अर्धा एक गुंठ्यावर घरं बांधलेली आहेत आणि त्यांना तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत खाली करणार आहात, हुसकावून लावण्यात येणार आहे। हा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षात हा गायरान धारकावर, भूमिहीनावर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि सर्व जातीच्या भूमिहीनावर अन्याय आहे असं लालबावटा शेतमजूर युनियनचं म्हणणं आहे। आणि म्हणून आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चे काढला आहे। याच्या अगोदर गावागावात आम्ही मोर्चे काढले, ग्रामपंचायतीवर मोर्चे काढले आणि ठिकठिकाणी मेळावे घेतलेले आहेत। हे शिंदे सरकार, हे ओक्के सरकार की दादागिरी नाही चलेगी असं आमचं म्हणणं आहे। त्यांनी हायकोर्टात जावं, त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं आणि पुनर्विचार याचिका त्यांनी दाखल करावी असं लालबावटा शेतमजूर युनियनचं म्हणणं आहे। लार्जर बेंच पशी ती सुनावणी व्हावी असं लालबावटा शेतमजूर युनियनचं म्हणणं आहे। म्हणून आज किमान 1000 ते 1500 गायरान धारक इथं आलेले आहेत आणि इतकंच नाही तर जिल्ह्या जिल्ह्यात हे सुरू आहे आणि 26 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर आम्ही धडकणार आहोत। हे हायकोर्टाचा निकाल आम्हाला मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य नाही आणि शिंदे फडणवीस सरकारनं हे जे नोटीस देण्यास सुरू केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही। घरं आमची आणि जमीन आमची हे लक्षात घेतलं पाहिजे सरकारनं आणि या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात न्याय दिला पाहिजे। चला चला वर्ष आता 40-50 वर्ष शहाऐंशी पासून मागणी काय तुमची? आता सातवारे होणार, न्याय मिळालाच पाहिजे। जमीन आमची हक्काची। कुठून आले तुम्ही? टाकळीहून। टाकळी कधी? टाकळी कधी? म्हणून कधीपासून जमीन कसलेली? तुम्ही 25-30 वर्ष झाले।
तीस वर्षापासून जमीन नोटीस वगैरे आली का? काही नाही, अजून नाही आली. अजून आली नाही. 88 पासून आमची जमीन. काय मागणी तुमची आता? आमची माग आहे की आमच्या नावावर जमीन व्हायला पाहिजे. आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंबेडकरी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते, तर महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. उच्च न्यायालयाने गायरान आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले असल्याने हा निर्णय अन्यायकारक असून याविषयी आंदोलकांमध्ये रोष दिसून आला. तर झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क PR कार्ड देण्यात यावे या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. आंबेडकरवादी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शासन निर्णयानुसार औरंगाबाद शहरामधील शासन घोषित झोपडपट्टी वासियांना तात्काळ PR कार्ड देण्यात यावे. औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा ते विद्यापीठ गेट येथील समस्त मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी 100 फूट DP रोडचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. महागाई निर्देशानुसार पंतप्रधान आवास यासह विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना भेटून देण्यात आले. यावेळी श्रावण गायकवाड, नानासाहेब शिंदे, सचिन गंगावने, सचिन निकम, वसंतराज वक्ते, सुरेश गायकवाड, महेश तांबे, SS जमधडे, अशोक गरुड, मनोज वाहुळ, बाळू वाघमारे, राहुल वडमारे, गुणरत्न सोनवणे, मिलिंद पट्टेकर, कचरूक गवळे, चालिनी साळवे, पुष्पा साळवे आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद शहरातील 52 झोपडपट्टीवासियांना PR कार्ड दिले पाहिजे हे शासनाचे 2001 आणि 2018 GR आहे. झोपडपट्टीवासियांना PR कार्ड तसेच ग्रामीण भागातील गायरानावर आणि सरकारी जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनाही नमूद नंबर 8 नक्कल दिल्या पाहिजे असं शासनाचा आदेश आहे, GR आहे. परंतु इथली सगळी व्यवस्था जी बरबटलेली आहे भ्रष्टाचाराने आणि ते आजपर्यंत नावावर केलं नाही म्हणून आज तात्काळ PR कार्ड झोपडपट्टीवासियांना आणि ग्रामीण भागातील लोकांना नमूद नंबर 8 नकला देण्यात आल्या पाहिजे. जे काही गायरान आहे 14 एप्रिल 1990 पूर्वीचं ते काही प्रलंबित आहे ते रेग्युलाइज केलं पाहिजे आणि 14 एप्रिल 2022 जे काही अतिक्रमण आहे तोपर्यंत ते कास्तकाराच्या नावावर केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात केंद्र शासनाने एक वट हुकूम काढावा किंवा रिट पिटिशन करावं आणि यापूर्वी जे लोक जे आहे की ज्यांच्या नावावर जी जमीन आहे त्यांच्या नावावर त्यांना 7 बारे देण्यात यावे. दादासाहेब कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अंतर्गत जे काही भूमिहीनांना जमीन वाटण्यात येते त्याच्यामधली दारिद्र्यरेषेची 8 रद्द करण्यात येऊन बागायत क्षेत्रासाठी 10 लाख रुपये आणि गिरायतसाठी 5 लाख रुपये दिलं पाहिजे. रमाई आवास योजना अंतर्गत शहरामध्ये 10 लाख रुपये निधी देण्यात आला पाहिजे, ग्रामीणमध्ये 5 लाख आणि विशेष करून गुंटेवारी वसाहतीमध्ये रमाई योजना लागू झाली पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. गुन्हा दाखल झाल्याबरोबर आर्थ जे अनुदान आहे ते पीडिताच्या खात्यावर जमा झालं पाहिजे. बँकेचे जे काही ठरवून दिलेले जे काही टार्गेट आहे ते टार्गेट बँकवाल्यांनी पूर्ण केलं पाहिजे आणि ज्यांनी हे जे टार्गेट पूर्ण केलं नाही त्यांच्यावर या ठिकाणी कलेक्टरनी गुन्हे दाखल करावे, त्यांच्या बँका बंद पाडाव्या आणि सिबिलची जी काही 8 बँकेवाल्यांनी लावलेली आहे ती 8 रद्द करण्यात यावी. तसा पद्धतीनं काही RBIचं रिझर्व्ह बँकेचं असं काही आदेश नाही आहे, परंतु हे बँकवाले मनमानी करत आहेत. या सगळ्याच्या विरोधात हा एक तीव्र निदर्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि हे सगळं घरानं हे सगळे प्रश्न आम्ही कलेक्टरच्या कानावर घालणार आहोत. जर कलेक्टरने याकडं दुर्लक्ष केलं तर आंबेडकरी समूहाच्या वतीने आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने 1 महिन्याच्या तासा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येईल. ही झोपडपट्टी बसली 473 त्या झोपडपट्टीमध्ये ग्रामपंचायतनी नळ दिले, पाणी दिले, लाईट दिले, रोड केले आणि आमदार फंडातून 10 लाखाचं सभागारातकत झालेलं आहे आणि 2016 या सरकारने ऑनलाईन करायला लावली की घरं देतो म्हणून. आता ह्या सरकारनं बिल्डरच्या हवाली ही जमीन केलेली आहे. 13 लाखात गरीबाचं घर घ्या म्हणतात ते आणि तुमचं ऑनलाईन चिठ्ठी निघली तर तुम्हाला मिळेल, पण ती जमीन त्या बिल्डरच्या हातात देऊन आणि गरीबाचे झोपडे उठायचं कारण हे सरकारचं चालू आहे. म्हणून मी त्या वस्तीमध्ये 40 वर्षे झालेत आणि 2018 GR जे गायकवाड साहेबांनी सांगितलं तो GR आहे, सरकारचाच आहे.
की ज्या गायरानात कच्चे पक्के घरे बांधून राहतात तत्काळ त्याच्या नावावर करा, त्याच्यावर समिती एडीएमची होती, परंतु तोपर्यंत एडीएम झोपलेले होते आणि आता हायकोर्टाचा निकाल आला तर एडीएम कलेक्टर दागी झाले, त्याच्या करताना जे संघर्ष हा चालू झालेला आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की 40 वर्षाचा जर झोपडपट्ट्या उठीत असेल आणि 2 दिवसाचा तुम्ही हायकोर्टाचा निकाल घेऊन जर त्यांचे घर बर्बाद करीत असेल तर रोडवर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणून आमच्या सरावण गायकवाडच्या पार्टीशी आम्ही कार्यकर्ते म्हणून सरे हे राहणार आहे आणि आता कलेक्टरला भेटल्याच्या नंतर श्रावण गायकवाडला काय उत्तर देतात ते पाहू, नाही तर गायकवाडला सांगितलं की आम्ही औरंगाबादमध्ये चक्का जाम करू। शासनाने जनावरांच्या बाजारावर अमर्याद काळासाठी बंदी घातली आहे, त्यामुळे छावणीचा जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आलाय। याचा परिणाम जनावर खरेदीवर झाला आहे, त्यामुळे बोकडांच्या खरेदी विक्री आणि मटन मार्केटवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे। संपूर्ण राज्यातील दुभत्या जनावरांमध्ये फैलावत चाललेल्या लंपी साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत। त्याचा परिणाम औरंगाबाद येथील छावणी परिसरात गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर झाला आहे। प्रत्येक गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे। गेले 3 महिने बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळ्या, मेंढ्या अशा सर्व जनावरांचे बाजार होऊ शकले नाहीत, त्यामुळे गेल्या 3 महिन्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। औरंगाबाद जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा फैलाव जनावरांमध्ये वेगाने झाला आहे, त्याचा परिणाम जनावरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे। खिलार दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी छावणीच्या बाजारात अन्य जिल्ह्यातील जनावरे खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात। जनावरांची खरेदी करणारे ग्राहकही मोठ्या संख्येने या बाजारात उपस्थित लावतात, त्यामुळे दर गुरुवारी लाखो रुपयांची उलाढाल होते। शेळ्या मेंढ्यांचा बाजारही मोठ्या प्रमाणात उलाढाल होते। लंपी साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्य सरकारने जनावरांचे बाजार वाहतुकीवरही कडक निर्बंध आणले आहेत। लंपी त्वचा रोगाने पशुपालकांना चिंतेत टाकले आहे। हा रोग संसर्गजन्य असून बाधित एखादी गाय किंवा बैलास डास, गोचिड चावले किंवा मोठ्या माशा चावल्या आणि त्याच दुसऱ्या निरोगी जनावरांना चावल्या तर हा आजार पसरतो, त्यामुळे गोठेही स्वच्छ ठेवण्याच्या सूचना पशुधन अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। बाजारावर सजावटीचे साहित्य तसेच कासारा कंडे विक्रेते, जनावरांच्या पायात पत्र्या ठोकणारे चहा वडापाव विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, जनावरांची वाहतूक करणारे चालक वाहक तसेच अन्य व्यवसाय चालतात। यात हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश जास्त असतो, मात्र लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांच्या पोटावरही तास आली आहे। जनावरांचे बाजारच पुढील काही दिवस बंद राहणार असल्याने त्यांचा व्यवसाय होणार नाही, त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। बैल बोकड खरेदीवर परिणाम लंपीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जनावरांच्या बाजारावर अमर्याद काळासाठी बंदी घातली आहे। याचा परिणाम बैल बोकड खरेदीवर झाला आहे। बैलगाडी शर्यतींना परवानगीनंतर बैलांची खरेदी विक्री होत होती, मात्र लंपीमुळे तीही थंडावली आहे। तसेच बोकडांच्या खरेदी विक्रीवरही परिणाम झाल्याने मटन मार्केटवरही परिणाम झाला आहे। कॅन्टोनमेंट बोर्ड वीकली मार्केट कॉन्ट्रॅक्टर, अब आप सभी देख रहे हैं कि ये वीकली मार्केट छावनी का कल तकरीबन सात सितंबर से बंद है और यहाँ पे जितने भी रोजी रोजगार करने वाले जो कारोबार करने वाले उनका बहुत लॉस हो रहा है। जैसा भैंसों के व्यापारी है, भैंसा खरीदार है और जो लेबर है और जो गाड़ी ड्राइवर है, क्लीनर है और जो रोज़ कमाने खाने वाले इन सब का बहुत नुकसान हो रहा है। तकरीबन 3 महीने हो गए या जो है तो मार्केट बंद है और इस वजह से तकरीबन सभी लोगों का, हमारा तो हो रहा ही लॉस लेकिन जितने यहाँ पे जो रोज़ कमाने खाने वाले उनका भी लॉस हो रहा और जो छोटे मोटे व्यापारी है उनका भी नुकसान हो रहा और जो भैंसों के व्यापारी है जो लाखों की भैंसा लेके आते हैं उनका भी लॉस हो रहा है। तो बोर्ड को करे क्या कंप्लेंट और हम हर हफ्ते बोर्ड को जो है एप्लीकेशन दे रहे हैं कि भाई वीकली मार्केट जो तो बंद है, खाली वेजिटेबल मार्केट चालू है, पार्किंग का मार्केट चालू है लेकिन जो मेन मार्केट है एनिमल मार्केट वो जो है तो बंद है। तो उसकी वजह से सभी लोगों का जो है बहुत नुकसान हो रहा है और जो ट्रांसेक्शन होता है उसका भी जो है तो बहुत लॉस हो रहा है। कैंटोन बोर्ड से गवर्नमेंट से ये भाई जल्दी से जल्दी मार्केट चालू हो जाए तो ये जितने जो गरीब लोग हैं उनका जो है नुकसान हो से बच जाएंगे और जो व्यापारी है जिसका कारोबार चलता है उनका भी जो है वो नुकसान से जो है बच जाएंगे।
औरंगाबाद शहरात गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले असून औरंगाबाद महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती एडियन सोबत बोलत असताना प्रशासनाकडून देण्यात आली. औरंगाबादमध्ये गोवर जे आहे मागच्या पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये 25 केसेस आपल्याला नोटिफाय झालेले आहेत. त्या पूर्ण केसेसला आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांचे सॅम्पल्ससुद्धा आपण पाठवलेले आहेत हॅपकिन इथे मुंबई येथे आणि त्यांचे रिपोर्ट्स येत आहेत. जसं की काल एक रिपोर्ट आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये शताब्दी कॉलनीमधला एक बच्चूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. तर मागच्या 1-2 महिन्यापासून आम्ही जे लेफ्ट आउट आणि ड्रॉप आउट जे आहेत MR वॅक्सिनेशनमधले त्याची पूर्ण लिस्ट केलेली आहे आणि जे लेफ्ट आउट आहेत त्याच्यासाठी आम्ही स्पेशल आउटरीच कॅम्प अरेंज केलेले आहेत. मागच्या 2 महिन्यापासून ती ऍक्टिव्हिटी आम्ही करतो आहोत आणि जे काही ड्रॉप आउट आहेत त्याच्यासाठी सुद्धा आउटरीच कॅम्प आम्ही अरेंज करून त्या बच्चूंना आम्ही वॅक्सिनेट करत आहोत. वॅक्सिनेशन हे सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण जनतेस माझं आव्हान राहील की आपल्या बालकांचं जर वॅक्सिनेशन राहिलं असेल तर हे रुटीन इम्युनायझेशन जे आहे आपलं नियमित लसीकरण ते नियमित लसीकरण करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वात मोठं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे आणि आपल्याकडे ज्या काही केसेस नोटिफाय होत आहेत कारण आपण पीडियाट्रिशियन हे जे IMA सगळे प्रायव्हेटचे डॉक्टर्स आहेत त्यांना आपण पत्र दिलेले आहेत. तसंच शिक्षणाधिकाऱ्यांना आपण पत्र दिलेलं आहे की जेव्हा काही फिवर किंवा रॅशचा पेशंट तुमच्याकडे दिसेल तर तुमच्या OPD येईल त्यावेळेस इमिजिएटली दे शुड इन्फॉर्म टू महानगरपालिका. आपल्याला इन्फॉर्म केलं जातं आणि ॲज सून ॲज इन्फॉर्म केलं की आम्ही ते त्याचा पूर्ण सर्वे करतो. त्याची पूर्ण केस स्टडी जी आहे की आणि आजूबाजूचे जे सर्व घरं आहेत त्याच्यावर आपला हा सर्वे तिथं चालू असतो आणि ते सर्वे करून अजून काही त्या एरियामध्ये केसेस काही आहेत का वगैरे हे पूर्ण आपण आयडेंटिफाय करतो. जसं शताब्दी कॉलनीमध्ये 6 केसेस रिपोर्ट झाल्या होत्या. WHO कन्सल्टंट डॉक्टर मुजीब, मी, आमच्या सर्व्हेलन्स ऑफिसर डॉक्टर भांबरे, नेहरूनगरच्या डॉक्टर जोगदंड आणि तिथल्या आशा ANM हे सर्व आम्ही त्या फील्डमध्ये काल दिवसभर व्हिजिट केलेली आहे आणि ह्या सर्व बालकांची ट्रीटमेंट हे याच्याबद्दल पूर्ण काळजी घेतली जाते आहे. पूर्ण फॉलोअप घेतले जात आहे. Vitamin A डोसेस जे आहेत 2 डोसेस त्यांना जे द्यायचे आहेत 2 दिवसामध्ये ते डोसेस आम्ही ऍज पर एज ग्रुप त्यांना आपण दिलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगाव येथे 10-11 डिसेंबर रोजी होणाऱ्या इस्तेमाच्या नियोजनाबाबत आयोजक तथा माजी RTO अधिकारी सरताज खान यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. मुझे बहुत खुशी हो रही है कि 2-3 साल के बाद में औरंगाबाद का इस्तेमा होने जा रहा है चितेगाव में. वहां पर कम से कम हमारे अंदाजे में 5-6 लाख पब्लिक आने वाली है. खास तौर पे जो इतवार को जो 11 तारीख होंगी 10 और 11 की डेट है 11 तारीख का जो आने वाली पब्लिक दुआ के बाद में जो हो जाती हमारा उसके ऊपर ज़्यादा जोर है ज़्यादा ध्यान है कि पब्लिक को आने के लिए सहूलत मिले. हमने पूरे ताल्लुके से बसेस का इंतज़ाम करे हैं. DC शिरसागर ने प्रॉमिस किए उन्होंने एक विजिट भी करने वाले हैं. हमारे को एक दिन पहले बतलाएंगे उन्होंने उनको पॉइंट देंगे वहाँ पर टेंट उनका ऑफिस उनका उन्होंने उनके लोगों को बिठाएंगे वहाँ पर. उसी तरह से हम लोग ने स्मार्ट सिटी के सिटी बसेस है उनसे भी कांटेक्ट किए उन्होंने भी प्रॉमिस किए और सिटी बसेस तो यहाँ से चितेगांव तक चालू है और उन्होंने बसेस बढ़ाने वाले हैं इंशाल्लाह. पब्लिक को जितनी हो सकती हमने पॉइंट दिए जामे मस्जिद का भी दिए शाहगंज का भी दिए स्टेशन के पद्मपुरे का एक अच्छा ऐसा पॉइंट है नसीर खान वहाँ कई सालों से वो भी मेहनत कर रहे हैं वहाँ पर भी अच्छा इंतज़ाम है जाने के लिए बसेस है छोटे गाड़े भी है. वैसे जामे मस्जिद से भी 10-11 तारीख को छोटे बड़े गाड़े सब मिलने वाली है. और मैं आप लोगों से ये दरख्वास्त करता हूँ कि ख़ास तौर पे ट्रैफिक जो गाड़ियों पे जो बच्चे 3-3 सीट बैठ के जाते एक्सीडेंट ना हो जाए खुदा ना खास्ता ऐसा मत करो. दो जाओ लोगों को भाई ट्रैफिक वालों को कैसा कोई ऐसा उंगली ना उठाए. ये अपना इस्तेमा ऐसा है
कि अपन किसी को तकलीफ नहीं देते, कोई पुलिस वाले लेते नहीं, अपना अपनी टीम रहती वहां पर। मगर ऐसी गलतियां मत करो, अभी गाड़ियों पे से ऊपर बिठाना है ये लटके हुए, ऐसी हरकत मत करो कि जिससे खुदा ना खास्ता एक्सीडेंट हो जाए तो पूरा इस्तेमा में सब लोग उस पर डिस्टर्ब हो जाते। तो मेरी दरख्वास्त है कि उसका खास तौर पर ख्याल रखें हम। और मैं चैनल वालों को, इंडियन और बाकी सभी को मुबारकबाद देता हूँ, ये भी सक्सेस हो जाएंगे, आप लोगों के साथ जरूरी है हमारे को। वेरूळच्या डमडम तलावामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून यामुळे शेतकऱ्यांनी आणि आम आदमी पार्टी ने आंदोलनाचा इशारा दिला आहे। वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारात असलेल्या डमडम तलावात येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी गेल्या आहेत। 4 वर्षापासून या जमिनी पाण्याखाली आहेत। याबाबत येथील शेतकरी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने अनेक निवेदन जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनाला दिले, मात्र यावर प्रशासनाची भूमिका चालढकल करण्याची असल्याचे दिसून येत असल्याने येथील डमडम तलाव बुडीत क्षेत्र शेतकरी आणि आम आदमी पार्टी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी आम आदमी पार्टी यांच्या वतीने दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी जल आंदोलन करण्यात असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश लोखंडे यांनी दिली। तसेच येत्या 29 तारखेला जल आंदोलनाविषयी पूर्ण मीटिंगचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सतीश लोखंडे, माजी सरपंच साहेब सिंग गुमलाडू, ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक जोनवाल, डमडम तलाव बुडीत क्षेत्र समितीचे संजय गुमलाडू, पूनम सिंग गुमलाडू, मदन सिंग गुमलाडू, त्र्यंबक गुमलाडू, इंदल सिंग सुलाने, पूनम सिंग सुलाने, अमोल गुमलाडू, केसर सिंग सुलाने, भागचंद डेडवाल यांच्यासह पाणीबाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी मचिंद्र घोरपडे, खुलताबाद। माय बाप सरकार जी खुर्चीवर आज विराजमान आहे, जे शेतकऱ्यानं कर्ज हे घेतलेलं आहे बँकेचं, या शेतकरी जे तळ्यामध्ये ज्याचे 7/12 पूर्ण झालेले आहे, जे शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं आहे त्याचं पूर्णपणे एक पैसा मागं न राहता पूर्ण कर्ज हा माफ झाला पाहिजे। एक पैसा सुद्धा बाकी न राहता पूर्ण कर्ज हा माफ झाला पाहिजे। आज घडीला काही काही लोकांची लेकी बाळ लग्नावर आलेली आहे आणि त्याची परिस्थिती एक पैसा खर्च करण्याची सुद्धा राहिलेली नाही आहे आणि एक पैसा त्याच्या पदरात आज पडलेला नाही पाण्यात क्षेत्र गेल्यामुळे। आज ते काही लग्न सुद्धा करू शकत नाही, 4 लोकांना जेवण सुद्धा घालू शकत नाही अशी परिस्थिती यांच्यावर येऊन ठेपलेली आहे। तरी तुम्ही हे पैसा सुद्धा कर्ज त्याच्या मागं न राहता पूर्ण हे पूर्ण माफ झाला पाहिजे आणि पूर्ण ते जे काय 4 वर्षापासून नुकसान भरपाई हे झालेली नुकसान झालेली 4 वर्षापासून ते पूर्ण पैसे नुकसानीचे दरवर्षीची 2019 पासून ते 2022 पर्यंत हे नुकसान भरपाई त्याची प्रत्येकाची अनिवार्यप्रमाणे क्षेत्राप्रमाणे त्या सगळ्या शेतकऱ्याला भेटण्यात यावी ही नम्रतेची कळकळीची आणि विनंती आहे। आणि हा क्षेत्र जे तळ्यामध्ये जे गेलेलं आहे पाण्यामध्ये त्याचा पूर्ण मोबदला हा कायमचा भेटला पाहिजे ही नम्र विनंती सरकार मायबाप सरकारच्या चरणाशी ही कळकळीची विनंती ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। जमीन अतिग्रहण करण्यात यावी सगळी जमीन। तलाववाडी परिसरामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये डमडम तलावाच्या बॅकवॉटर मधील जे पाणी आहे जे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्या 4 वर्षांपासून जमा आहे, प्रशासन या संदर्भात कुठल्याही प्रकारची सावरण्याची भूमिका घेत नाही, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही। तरी गेल्या 4 वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांची नुकसान होत आहे, अनेक शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये आहे, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन थांबणार नाही, प्रशासनाला सहकार्य करावेच लागेल, यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने येत्या 30 नोव्हेंबर 2022 रोजी जल आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। या जल आंदोलनामध्ये डमडम तलाव बुडीत बाधित शेतकरी आम्ही आणि आम आदमी पार्टी हे आंदोलन करणार आहे। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन। अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला।
पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. अहो घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस मणमण करावी लागायची बघा. अहो पार थकून जायचो साहेब आम्ही, तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. वाग चिके वा. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार भाऊ आणि दोन बहिणी जागीच ठार झाल्या आहेत. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाले आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योग नगरीत घडला. याविषयी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कचरू लोखंडे वय 20 राहणार ओम साईनगर रांजणगाव हा गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता वय 22 आणि लहान बहीण निकिता वय 18 या दोघींना दुचाकीवरून कंपनीत कामावर सोडण्यासाठी चालला होता. रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास NRB चौकालगत दीपक यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. दोघा बहिणीला कंपनीत कामासाठी सोडणाऱ्या भावासह दोघी बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संविधान दिनानिमित्त बी पॅन्थर संघटनेच्या वतीने 62 दिवस संविधान जागर गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बी पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष अनिल कुमार बस्ते यांच्या वतीने पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संविधानाचा जागर या कृतीतनं आम्ही लोकांपर्यंत संविधान काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांच्यापर्यंत अजून ते खऱ्या अर्थानं पोहोचलेलं नाही. मग या माध्यमातून आम्ही काही पथनाट्य करणार आहोत, काही आम्ही डॉक्युमेंटरीज करणार आहोत, त्याचप्रमाणे काही संविधानावरती ज्यांचा अभ्यास आहे, जे भाष्यकार आहेत, त्या लोकांना बोलवून आम्ही त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खेड्यापाड्यात जाऊन संविधानाचं जागर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही नाट्यकलाकृती सादर केल्या जातील, काही चित्र स्पर्धा सादर केल्या जातील, काही वक्तृत्व स्पर्धा सादर केल्या जातील आणि अशा विविध माध्यमातून आपण हा संविधान दिवस साजरा करून संविधानाच्या संदर्भातली महती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 26 नोव्हेंबर संविधान दिवस असल्याकारणाने आपण 26 नोव्हेंबरला सकाळी साधारण 9 वाजेच्या दरम्यान औरंगपुरा येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपण त्या पुतळ्यापासून साधारणपणे 9 वाजता रॅलीने त्यांना अभिवादन करून तिथून आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याही पुतळ्यास अभिवादन करून भडकल गेट येथे साधारणपणे आपण 11:30 वाजता जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करू आणि त्याच्यानंतर
संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन होईल आणि त्याच ठिकाणी इतर सर्व कार्यक्रम जाहीर केले जातील. मी या शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना असे आवाहन करतो बी पॅन्थर्सच्या वतीने की त्यांनी या संविधान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. मी आपणास हे आवाहन करीत आहे. धन्यवाद. गुंठेवारी, दलित वस्ती आणि अन्य वसाहतींना अधिकृत करून PR कार्ड देण्यात यावे या मागण्यासाठी क्रांती संघटनेच्या वतीने 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी वसाहत असतील, अनधिकृत वसाहत, घोषित अघोषित झोपडपट्ट्या या सर्वांना मालकी हक्क मिळावा यासाठी 28 नोव्हेंबर रोजी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण मोठे निदर्शने आयोजित केले आहेत. जसं स्मार्ट सिटीचं ज्या पद्धतीने नियोजन चालू आहे, मग स्मार्ट सिटी ज्यावेळेस सरकार या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये करते, परंतु औरंगाबादच्या असणाऱ्या 80% नागरिकांना त्यांच्या मालकीचं घर हे त्यांच्या नावावर नाही आणि स्मार्ट सिटीचं नियोजन या ठिकाणी होत आहे, ही एक फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचा स्मार्ट सिटीवर विरोध नसून आमचा या ठिकाणी असणाऱ्या यांच्या धोरणांना विरोध आहे की तुम्ही इथल्या नागरिकांना काही देत नाही, त्यांना मालकी हक्क देत नाही आणि स्मार्ट सिटीचं नियोजन करताय. त्यामुळं 28 तारखेपासून या आंदोलनाची सुरुवात आहे. 28 निदर्शनेपासून आम्ही सुरुवात करू आणि जोपर्यंत या मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे या वसाहतींना जोपर्यंत मालकी हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार. न्यायालयाच्या आदेशानुसार व MPID ऍक्ट 1999 तरतुदीनुसार हॉटेल वीट्सची ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली असून या मालमत्तेची शासकीय ई लिलाव प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि MPID ऍक्ट 1999 तरतुदीनुसार हॉटेल वीट्सची औरंगाबाद शहरातील मालमत्ता जप्त करण्यात आलेली असून शासनाच्या ताब्यात आहे. MPID ऍक्ट 1999 तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जिल्हा रुग्णालय औरंगाबाद यांनी विशेष खटला क्रमांक 04/2016 मध्ये दिनांक 22/8/2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार अधिगृहित हॉटेल वीट्स रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद या मालमत्तेची शासकीय ई लिलाव प्रक्रिया पार पाडण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यावरून सदर ई लिलाव निविदा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपविभागीय अधिकारी औरंगाबाद यांनी कळवले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने बाल सुधारगृह या ठिकाणी 3 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप आज करण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने बाल सुधारगृह या ठिकाणी चाचा नेहरू बाल महोत्सव 2022-23 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या 3 दिवसीय बाल महोत्सवाची सुरुवात दिनांक 22 रोजी झाली. चाचा नेहरू बाल महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची उपस्थिती होती. तसेच हर्षा देशमुख, विभागीय उपायुक्त महिला आणि बालकल्याण विकास औरंगाबाद, SS जाधव अध्यक्ष बालकल्याण मंडळ औरंगाबाद, ॲडव्होकेट आशा शेरखाने कटके अध्यक्ष बालविकास समिती औरंगाबाद यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. दुपारच्या सत्रामध्ये कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी औरंगाबाद यांनी केली. तसेच दुपारच्या सत्रामध्ये मुलांची विविध खेळ यामध्ये घेण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून विशेष शिक्षण आणि मैदानी खेळ नियोजित समिती वैद्यकीय सेवा समिती यांच्या मार्फत घेण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सदरील कार्यक्रम सांस्कृतिक कार्य समितीच्या अध्यक्षतेखाली झाले. या बाल महोत्सवाचे बक्षीस वितरण गुरुवारी मराठवाडा महसूल प्रबोधनी येथे करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये सदरील बाल महोत्सवामध्ये विविध खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी हर्ष देशमुख, विभागीय उपायुक्त महिला आणि बालविकास औरंगाबाद विभाग यांची उपस्थिती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण घुगे, माजी अध्यक्ष राजबाल हक्क आयोग मुंबई, तसेच ॲडव्होकेट आशा शेरखाने कटके अध्यक्ष बालकल्याण समिती औरंगाबाद, चंद्रशेखर घुगे जिल्हा क्रीडा अधिकारी औरंगाबाद, मुकुंद चिलवंत
जिल्हा माहिती अधिकारी औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये चांगला काम करत आहोत आणि आम्ही पण पुढे येत पद्धतीमध्ये पुढे चालणार आहे. कोरोनाची परिस्थिती कारणामुळे आम्ही 2 वर्ष बाल महोत्सव थांबला होता, पण आता तो चांगला हर्षोल्लासने ते साजरा होणार आहे. गोविंद राधेराजे भजनाचा जयघोष करत आज औरंगपुरा नाथ मंदिर ते खडकेश्वर मंदिर पर्यंत कलश शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये मारवाडी समाजातील महिलांनी पारंपरिक पोशाख घालून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला होता. औरंगपुरा नाथ मंदिर ते खडकेश्वर मंदिर पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यामध्ये भजनी मंडळी देखील सहभागी झाले होते. या कलश यात्रेमध्ये मारवाडी समाजातील महिलांनी पारंपरिक पोशाख घालून मोठ्या प्रमाणामध्ये या कलश यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. या मिरवणुकीत लेझिम पथक तसेच टाळ मृदुंग या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीमध्ये रवी चांडक, राजाजी चांडक, प्रमिला चांडक परिवाराच्या वतीने आणि माहेश्वरी प्रगती मंडळ मिरवणूक तसेच श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. ही कथा 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान औरंगपुरा येथील खडकेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत आम्हाला जो आनंद आला आहे तो आज आम्ही मनात भी आमच्या इतके उत्साह आहे की आमच्या मंडळाच्या सर्व मुली सुना सर्व इतक्या उत्साही आहे. त्याच्यात गावाचा सपोर्ट आमच्या समाजाचा इतर समाजाचा फार आहे. आम्हाला असं वाटतं की आज काही आमच्या घरात लग्न आहे काय, प्रत्येक घरघर उत्सव मानला जाऊ राहिला याचं आम्हाला एक फार मोठं कौतुक आहे. जो आज आमची इच्छा होती ती आज आमच्या मंडळाची पूर्ण केली. अध्यक्ष आमच्या उषा धूत यांनी सर्व मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मी पुष्पा बाहेती, माझ्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्वांची मला सपोर्ट असल्या कारणाने मी इतकं करू शकली. आणि इतर समाज गौवश राधाकृष्णजीचे जे इथे शिष्य आहे ते बी आम्हाला पूर्ण साथ दिल्यामुळे आम्ही ही कथा करू शकू राहिलो. नाथ मंदिरापासून ही शोभायात्रा निघाली. याच्यामध्ये लेझिम पथक, पैठणहून आलेले वारकरी मुलं होते 70 मुलं, महाराजजी स्वतः याच्यामध्ये होते, सहभाग झाला त्यांचा. आणि 500 ते 700 स्त्री पुरुष या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आता या इथे कथा प्रारंभ होत आहे. 7 दिवस इथे कथा चालेल. रोज संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत महाराजजींच्या दर्शनाचा लाभ सगळीजणं घेऊ शकतात. चांडक परिवारांच्या घरी ही बैठक ठेवलेली आहे. याच्यामध्ये सगळे आजूबाजूचे खेड्याचे भाविक आलेले आहेत, देवगडचे महाराज आलेले आहेत, सोनईहून आलेले आहेत लोक. आणि आज पहिलाच दिवस आहे, पण जसं जसं कथा वाढेल संख्या वाढत जाईल तशी. शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. गायरान जमिनी मालकी हक्कासाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीचे जोरदार आंदोलन, तर लाल बावटाचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन. जनावरांचा बाजार लंपीने बेजार, राज्यभरातील जनावरांचे बाजार बंद, छावणीतही आठवडी बाजाराच्या गेटवर टाळे. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.